ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. सोशल मीडियावर दर चार दिवसांनी काही ना काहीतरी ट्रेंड होताना दिसत असतं, सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटीजपर्यंत. आणि आता इतर देशातील सोशल मीडिया युजर्स देखील हे ट्रेंड्स फॉलो करताना दिसतात, त्यामुळे आजकाल एखादी गोष्ट फेमस व्हायला वेळ लागत नाही. सध्या सोशल नेटवर्किंगवर काचा बदाम हे गाणं तुफान व्हायरल होत आहे, परंतु हे गाणं नेमकं कोणाचं आहे, त्याचा गायक कोण, हे सर्व जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे काचा बदामचा खरा गायक कोण आणि त्याच्या परिस्थितीविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. दिए दाबन ताचं सोमन सोमन बदाम पावन बदाम बदाम दादा काचा हा बदाम आमार गाचे नाही कबू भाजा बदाम आमार गाचे पावन सुदू काचा बदाम नाही जे काचा बदाम आहे. सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालंय, त्यामुळे कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते. आजवर यात सोशल मीडियामुळे अनेक जण रातोरात सुपरस्टार झाले आहेत, त्यातच सध्या सोशल नेटवर्किंगवर काचा बदाम हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. परंतु हे गाणं नेमकं कोणाचं आहे, त्याचा गायक कोण, असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्यामुळे काचा बदामचा खरा गायक कोण आणि त्याच्या परिस्थितीविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर हॅशटॅग काचा बदाम हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांनी व्हिडिओ रील्स देखील केले आहेत, परंतु या गाण्याचा मूळ गायक मात्र अंधारातच आहे. हे गाणं भुवन बादायकर यांनी गायलं आहे. कोण आहे भुवन बादायकर? भुवन बादायकर हे मूळचे बंगाली असून त्यांनी हे गाणं फेमस केलंय. भुवन दररोज त्यांच्या हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकतात. या काचा भुईमुगाच्या शेंगांना बंगाली भाषेत काचा बदाम म्हटलं जातं, त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते एका वेगळ्या अंदाजात आरोळी ठोकतात. त्यांची हीच आरोळी लोकप्रिय झाली आहे आणि त्यांचं गाणं रातोरात व्हायरल झालंय. भुवन हे भीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूर येथील कुरालजुरे गावात राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असे सदस्य आहेत. भुवन जुन्या वस्तूंच्या बदल्यात भुईमुगाच्या शेंगा विकतात. दररोज 3 ते 4 किलो शेंगांची विक्री करून ते 200 ते 250 रुपये कमवतात. परंतु त्यांचं गाणं व्हायरल झाल्यापासून त्यांच्या आर्थिक कमाईमध्येही वाढ झाली आहे. सध्या सोशल मीडियावर भुवन यांनी गायलेलं हे गाणं तुफान व्हायरल होताना दिसतंय. अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटी यावर रील्स बनवत असून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतायत. तर आजच्या भागात आपण जाणून घेतलं की ट्रेंड होणारा काचा बदाम या गाण्याचा खरा गायक कोण. आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.